सीपी सर के आदेश से हम लोगों ने एक शांति का संदेश देने के लिए, एक शो ऑफ फोर्स के लिए हम लोगों ने रूट मार्च आयोजन किया गया है, जिसमें दो बीएसएफ की कंपनीज हैं, एक सीआरपीएफ की कंपनी है, लोकल पुलिस अपना सिटी कमिश्नरेट पुलिस का क्यूआरटी के जवान से हैं, आरसीपी के जवान हैं, ट्रैफिक ब्रांच है, हमारे दोनों ही जोन के लगभग सभी पुलिस स्टेशन के इंचार्ज और उनके साथ उनका स्टाफ, ट्रैफिक ब्रांच, सभी लोग इस रूट मार्च में शामिल हैं। हम शहरवासियों को बताना चाहते हैं कि आप अपना इलेक्शन, आप अपना वोट बिना किसी डर के, बिना किसी भेदभाव के आप दे सकते हैं। आप अपना जो वोट डालने का अधिकार है, आप इसको बखूबी निभाइए और उस शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित रहा यासाठी सीएपीएफ आणि पोलीस दल सुसज्ज आहेत आणि आज त्याचेच एक आमच्या शक्तीचे प्रदर्शन आम्ही इथे करत आहोत। त्यानिमित्ताने हा रूट मार्च आम्ही आझाद चौक ते क्रांती चौक असा आयोजित केलेला आहे। मध्ये सिटी चौक आणि शहागंज या भागातून, गुलमंडी भागातून, पैठण गेट आणि निराला बाजार इथून हा रूट मार्च पुढे जाईल। आजाद चौक से लेके क्रांति चौक का एरिया है, इसमें हमने रूट मार्च का आयोजन किया है। इलेक्शन को लेके फोर्स हमारे को मिली है शहर कमिश्नरेट को, और उसमें सीपी सर के आदेश से हम लोगों ने एक शांति का संदेश देने के लिए, एक शो ऑफ फोर्स के लिए हम लोगों ने रूट मार्च आयोजन किया गया है, जिसमें दो बीएसएफ की कंपनीज हैं, एक सीआरपीएफ की कंपनी है, लोकल पुलिस अपना सिटी कमिश्नरेट पुलिस का क्यूआरटी के जवान से हैं, आरसीपी के जवान हैं, ट्रैफिक ब्रांच है, हमारे दोनों ही जोन के लगभग सभी पुलिस स्टेशन के इंचार्ज और उनके साथ उनका स्टाफ, ट्रैफिक ब्रांच, सभी लोग इस रूट मार्च में शामिल हैं। रूट मार्च का जो हमारा बेसिकली पर्पज़ है, वो पर्पज़ यही है कि हम शहरवासियों को बताना चाहते हैं कि आप अपना इलेक्शन, आप अपना वोट बिना किसी डर के, बिना किसी भेदभाव के आप दे सकते हैं। आप अपना जो वोट डालने का अधिकार है, आप इसको बखूबी निभाइए और उस चीज़ के लिए पुलिस डिपार्टमेंट सज्ज है इस शहर में इलेक्शंस पीसफुली कंडक्ट करने के लिए। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी डीसीपी झोन 1 नितीन बगाटे, माझे मित्र अधिकारी नवनीत कावत झोन 2, माननीय सीपी सर प्रवीण पवार यांच्या आदेशाने आज पूर्ण शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सीएपीएफ आणि पोलीस दल यांच्यातर्फे एक शांतीचा संदेश देणारा एक रूट मार्च आयोजित केला गेलेला आहे। येणाऱ्या आगामी 2024 विधानसभा इलेक्शनसाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला आहे। शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित राहावी यासाठी सीएपीएफ आणि पोलीस दल सुसज्ज आहेत आणि आज त्याचेच एक आमच्या शक्तीचे प्रदर्शन आम्ही इथे करत आहोत। त्यानिमित्ताने हा रूट मार्च आम्ही आझाद चौक ते क्रांती चौक असा आयोजित केलेला आहे। मध्ये सिटी चौक आणि शहागंज या भागातून, गुलमंडी भागातून, पैठण गेट आणि निराला बाजार इथून हा रूट मार्च पुढे जाईल। सर, साधारणतः कुठले कुठले पथके जातात यामध्ये? सीआरपीएफचे एक कंपनी, तसेच बीएसएफच्या दोन कंपनी आणि इतर पोलीस दल, आमच्या आरसीपी, आमची क्यूआरटी आणि पोलीस दलाचे सर्व अधिकारी, अंमलदार, ट्रॅफिक डिपार्टमेंट, या सर्वांचे आम्ही आज या पूर्ण रूट मार्च मध्ये सहभागी आहोत। तसेच आमचा बँड, पोलीस बँडही याची शोभा वाढवणार आहे, त्यामुळे तेही सहभागी आहेत। अल्लाह भाई भाऊ इधर होटल लो, बने होटल ले लो। बंदोबस्त सावधान, आओ ना। क्या बंदोबस्त सावधान?
जी टोले जायचे तसे झाड हाताने अलग लागतात. ट्रिपल जी फोर व्हीलर बोलताना दिसत आहे. एवढे पोलीस असताना व्हायलेशन होत आहे थोडाही तुम्ही आमचे. हेलो 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 जे सीओपीएफ आहेत त्यांचे अधिकारी त्यांच्यासोबत थांबतील. बाकी आरसीपी क्यूआरटी ते तुमच्या स्टाफ सोबत चालतील. आहे का त्याचे पीआय पीआय बाबा ऐकू येते का? अरे गप्पा मारणार आहे पीआय. त्यांच्याकडे बघा तुमची बॉडी लँग्वेज बघा त्यांची बॉडी लँग्वेज बघा काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला. त्यांची बॉडी लँग्वेज बघा एकदम कडक आणि शिस्तीत जायचं. उगा हातात सिंगल टावा करत लाठी ढाल हेल्मेट आणायला सांगितलं कुठे लाठी दिसून राहायची लोकांना बाहेर करायची तुमच्या किंवा लाठी तरी ठेवा. अरे मग किंवा हेल्मेट हेल्मेट का हेल्मेट सांगितलं होतं ना हेल्मेट हेल्मेट का नाही त्यांच्याकडे बघा ते एवढे गिअर घेऊन चालताय काहीतरी वाटलं पाहिजे का? तिथं तुम्हाला ब्रीफिंग करायचे जाऊन लगेच लगेच आप आपले पोलीस स्टेशनचे स्टाफ समोर उभा राहा. तुम्ही पोलीस आरसीपी क्यूआरटी शिस्त दिसली पाहिजे डिसिप्लिन दिसला पाहिजे. बीएसएफ आहे पीआरपीएफ आहे पूर्ण आपण पोलीस फोर्स आहे शिस्त दिसले पाहिजे. मला पूर्ण रूट मार्चच्या वेळेस कुठेही इनडिसिप्लिन बघायच नाही. लाईन बाकी जरी गेली गप्पा मारत नसले तसं अलाउड नाही. तो इन्चार्ज ऑफिसर तुम्ही एन्श्युअर करा की प्रत्येक कर्मचाऱ्याची ब्रीफिंग तुम्ही करा स्वतः आणि मी आता येणार तिथे. मला बेसिकली डिसिप्लिन महत्वाचं आहे. गाड़ी
Thank you.